श्रोते हो आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र अतिवृष्टीनंतर रत्नागिरी जिल्ह्यात कचऱ्याची मोठी समस्या अतिवृष्टीनंतर जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे पूर्ण भरपाई द्यायचं काम प्रगतीपथावर जिल्ह्यातली कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणि जिल्ह्यात नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा या होत्या गेल्या महिनाभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे वार्ताहर प्रमोद कोणकर एखादी नैसर्गिक आपत्ती येते आणि ती दीर्घकाळ आठवणीत राहते रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे आलेल्या महापुराच्या अशा कटू आठवणी खेड आणि चिपळूण तालुक्यातल्या नागरिकांना आजही होत आहेत त्यातही चोवीस तासांपेक्षा अधिक काळ महापुराच्या पाण्याखाली राहिलेल्या चिपळूण शहराला आणखी प्रदीर्घ काळ या आठवणी राहणार आहेत कारण महापुरामुळे शहरात घराघरामध्ये जो चिखल झाला तो अजूनही स्वच्छ झालेला नाही शहरातली कचऱ्याची समस्या तर फारच मोठी आहे पूर ओसरल्यानंतर मुंबई ठाणे नवी मुंबई महापालिकांच्या स्वच्छता पथकांनी येऊन शहरात सफाई केली त्यामुळे शहर स्वच्छ झालं पण त्यातून मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीक निर्माण झाले पंचवीस हजार टनापेक्षा अधिक कचरा शहरात महापुरामुळे निर्माण झाला त्यातला दहा हजार टन कचरा चिपळूणच्या डम्पिंग ग्राउंड वर टाकण्यात आला पण त्यापेक्षा दीड पट्टीनं अधिक शिल्लक राहिलेला कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे शहराजवळच्या ग्रामपंचायतीने आपल्या भागात हा कचरा टाकायला विरोध केला आहे त्यामुळे चिपळूणची पालिका शहरातच सखल भागात हा कचरा रिचवण्याचा प्रयत्न करत आहे शंभर वर्षात आला नाही महापूर आल्यामुळे चिपळूण शहर चिखलमय झालं चिपळूण शहर ज्या वाशिष्ठी नदीच्या काठावर आहे त्या नदीत कित्येक फूट उंचीचा सा गाळ साठला असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पूर आला कोणी एकेकाळी ज्या चिपळूणच्या किनाऱ्यावर नौका उभ्या राहत असत त्या ठिकाणी आता नदीचं पात्र अत्यंत उथळ झालं आहे महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या कोयना प्रकल्पाच्या उभारणीच्या वेळी आवश्यक असलेली यंत्रसामग्री चिपळूण मध्ये मोठ्या नौकांमधून आणण्यात आली तिथून ती कोयना प्रकल्पाच्या ठिकाणी वाहून नेण्यात आली पण प्रकल्पाकरिता झालेल्या खुदाई नंतर तिथली दगडमाती वाशिष्ठीच्या नदी पात्रातून वाहत चिपळूण पर्यंत आली त्यातूनच नदीचं पात्र उथळ झालं आहे त्याचा अभ्यास करून नदी स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी चिपळूण क्षेत्रातील कार्यकर्ते जलदूत शाहनवाज शाह यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत आपतग्रस्तांना भरपाई देण्याचं कामही मार्गी लागलं आहे या साऱ्याचा आढावा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या जिल्ह्याच्या प्रमुख कार्यक्रमाच्या वेळी घेतला नैसर्गिक आपत्ती चक्रीवादळ तवते आणि अलीकडची अतिवृष्टी या सर्व संकटांच्या मालिकेत बाधित झालेल्या एक लाख नऊ हजार दोनशे सव्वीस नागरिकांना एकशे त्रेपन्न कोटी सत्तर लाखाच्या मदतीचं वाटप केल्याचं सा त्यांनी सांगितलं खेड तालुक्यात पोसरे इथं झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेत सतरा जण बिरमणी दुर्घटनेत दोघे जण आणि चिपळूण तालुक्यात मरण पावलेले पाच जण या साऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी चार लाखाची भरपाई देण्यात आली असं पालकमंत्र्यांनी सांगितलं त्याच दिवशी करोनाच्या प्रति बंदाचे काही नियम शिथिल करण्यात आले जिल्ह्यात आतापर्यंतच्या करोना बाधितांची संख्या पंच्याहत्तर हजारावर गेली आहे तर एकाहत्तर हजार म्हणजे पंच्याण्णव टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत आतापर्यंत जिल्ह्यातल्या दोन हजार दोनशे पंचेचाळीस जणांची कोरोना विरुद्धची लढाई मात्र यशस्वी झाली नाही कोरोनाच्या या काळात अनेक व्यक्ती आणि संस्थांनी मोठं सामाजिक काम केलं गुहागर इथल्या सदानंद आरेकर प्रतिष्ठानचा त्यात उल्लेख करावा लागेल कोविडमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटात गरीब होतकरू विद्यार्थ्यांचं शिक्षण खंडित होऊ नये यासाठी या संस्थेनं या कोविड पालक अभियान राबविलं आहे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विद्यापीठाचं उपकेंद्र रत्नागिरीत आहे या उपकेंद्राला टिळकांचं चरित्र लिहिणारे चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर यांचं नाव देण्यात आलं तसंच उपकेंद्रात लोकमान्य टिळक अध्यासनाचं उद्घाटन करण्यात आलं लोकमान्यावर साठ वर्षांपूर्वी लिहिलेल्या इंग्रजी चरित्राच्या मराठी अनुवादाच्या ग्रंथाचं प्रकाशनही या समारंभात झालं मच्छीमार आणि कोळी बांधवांनी समुद्राला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला रक्षाबंधनाच्या निमित्तानही वेगवेगळे कार्यक्रम जिल्ह्यात झाले कोकणातल्या सर्वात मोठ्या गणेशोत्सवाकडे आता साऱ्यांचे डोळे लागून राहिले आहेत गणेश मूर्तींची विक्री सुरू झाली आहे मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक हजाराहून अधिक एसटीच्या गाड्या आणि कोकण रेल्वेच्या तीनशे जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यात वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं